ठिकाणी प्राप्त करून दिला, त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातल्या आमच्या तमाम माय माऊलींचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो, महायुतीचं अभिनंदनही करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा अजितदादा प्रफुल्लभाई यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 40 आसपास जागा मिळाल्याची माहिती आहे. शेवटच्या सत्रामध्ये सुद्धा काही जण विजयी घोषित झाल्याचं कळत आहे. यश जे मिळालं, प्रचंड पद्धतीची मेहनत, दादांनी घेतलेल्या प्रचाराच्या सभा, त्या अगोदर जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने समग्र महाराष्ट्र आम्ही जो ढवून काढला, फार मोठ्या प्रमाणावरती महिलांचा मिळालेला प्रतिसाद, आमचे सर्व उमेदवार, माझी सर्व संघटना, प्रदेश पातळीवरची आमची संघटना, माझे जिल्ह्याचे अध्यक्ष असतील, प्रदेश महिलांचे अध्यक्ष असतील, युवक असतील, फ्रंटल ऑर्गनायझेशनचे असतील, या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर ती अनेक वेळा म्हटलं जात होतं आपल्या पत्रकार परिषदेमध्ये, भाजप आणि शिवसेनेची मतं ट्रान्सफर होतील की नाही, राष्ट्रवादीची मतं त्यांना ट्रान्सफर होतील की नाही, परंतु यावेळेला महायुती किती भक्कम होती, सर्वांचीच मतं एकमेकीला देण्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे यश मिळवले. लोकसभा आणि लोकसभेला एक पवार साहेबांच्या वतीनं म्हणण्यात येत होतं, मग राजीव पाटील साहेब असतील, पुष्कर साहेब असतील, मुंडे साहेब असतील, यांची तर प्रामुख्यानं साहेबांची भाषण झाली होती. मी एकच म्हटलं होतं मागच्या वेळेला की यावेळेला अजित पर्व सुरू होईल, आणि विधानसभेमध्ये त्यावेळेला असाही दावा केला होता आदरणीय साहेबांकडून नाही, परंतु इथल्या काही जबाबदार नेत्यांच्याकडून की साहेबांच्याच विरोधी गेलेले आमदार परत विधानसभेत पाहून टाकत नाही, परंतु हे या निकालाने निकालास खोटं ठरवलं. अजितदादांची जनमानसातली ताकद पुणे जिल्हा असो वा महाराष्ट्र असो, उत्तर महाराष्ट्र असो, माझ्या कोकणात असेल, मराठवाड्यामध्ये असेल, विदर्भामध्ये असेल, आणि आता मुंबईमध्ये सुद्धा आम्ही जवळपास यश मिळवत आहोत असं चित्र आहे. बघूया आता निकाल स्पष्ट लाडक्या बहिणींनीच महायुतीला स्पष्टपणाचा कौल दिला, अभूतपूर्व असं यश मिळालं. जेवढं संख्याबळ पाठीमागे नव्हतं त्याच्यापेक्षा जास्ती संख्याबळ, वेगवेगळ्या पैसे प्रवाद निर्माण केले गेले, खोटे नॅरेटिव्ह सेट केले गेले, योजना बंद करण्यात येईल असं सांगण्यात आलं, आम्ही सत्तेवरती आल्यावर 3,000 रुपये देऊ हेही सांगण्यात आलं. जनतेने त्यांचा दिखाऊपणा, फोलपणा पूर्णपणाने खोटा ठरवल्याचं चित्र महाराष्ट्रात दिसतं.